नमस्कार मित्रांनो, आताच्या या व्हिडिओमध्ये आपण आजच्या दिवसातील म्हणजेच 17 ऑगस्ट 2018 या तारखेचा तिसरा रिव्ह आणि एकूण 6वा रिव्ह आता आपण पाहणार आहोत मित्रांनो. आणि मित्रांनो, आणखी एक आपल्याला अपडेट द्यायचं आहे की मी एक टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे, त्या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला हे अपडेट लवकरात लवकर मिळतील. तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचप्रमाणे कॉमेंट बॉक्समध्ये त्या चॅनलची लिंक मी टाकलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून आपण त्या चॅनलला जॉईन होऊ शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपले प्रश्न जे काय आहेत ते कॉमेंट बॉक्समध्ये पण लिहिले तरी चालतील मित्रांनो. तर पहा, पहिलं कॉमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, यवतमाळ डिस्ट्रिक्टचं कॉमेंट आहे आणि हे कॉमेंट दिलेलं आहे सूरज टेंभारे याने. सूरज टेंभारे म्हणतो की यवतमाळ डिस्ट्रिक्ट कोर्ट, माझं PG कम्प्युटरमध्ये झालं त्यामुळे कम्प्युटर लँग्वेज जावा .NET आणि बॅक एंड एक्सेल ओरॅकल SQL सर्वर बद्दल विचारलं. तर आणि याला नाव व फॅमिली इन्फॉर्मेशन पण विचारली सूरज टेंभारे सरांना. तर या ठिकाणी मित्रांनो, आपलं जे ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ज्यामधून झालं त्यामधल्या काही डिटेल, काही संकल्पना या ठिकाणी विचारली जातात, त्यामधली काही फुल फॉर्म्स विचारली जातात. तुम्ही BCOM MCOM झाला असतात तर मी सांगितलं की बँकेशी संबंधित जे काही आहे, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट काय असतं त्याबद्दल विचारलं जातं. तर तुमचं PG किंवा ग्रॅज्युएशन ज्यामधून झालेलं आहे त्याबद्दल थोडी डिटेल माहिती आपल्याला राहून द्या, त्यामधले कन्सेप्ट थोडे क्लिअर राहू द्या. आता पुढचा रिव्ह्यू आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे मित्रांनो. पुढील रिव्ह्यू दिलेला आहे नीलम चेंडगे यांनी आणि या सांगतात, मॅडम सांगतात की मोस्ट ऑफ ग्रॅज्युएशन अँड वर्क एक्सपिरियन्सवरती क्वेश्चन्स विचारली जातात. तर तुमचं जे ग्रॅज्युएशन, मी सांगितल्याप्रमाणे ग्रॅज्युएशन आणि तुमचं वर्क एक्सपिरियन्स म्हणजे ज्या अगोदरच्या ठिकाणी तुम्ही जे काही काम केलेलं आहे त्याविषयी, किंवा तुम्ही ज्या ठिकाणी आता ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे, ज्या ठिकाणी जॉईन होणार आहात, शिपाई पदासाठी किंवा क्लर्क पदासाठी, तर त्यावर आधारित पण प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढील रिव्ह्यू आपल्याला पाहायचा आहे. पुढील रिव्ह्यू दिलेला आहे पराग कलाल यांनी. सर सांगतात की सर, माझा पण आज इंटरव्ह्यू झालेला आहे आणि त्यांना संविधानाबद्दल, त्याचप्रमाणे परिपत्रक म्हणजे काय, GR फुल फॉर्म, GR कोणत्याही गोष्टींचा फुल फॉर्म, आपल्या कामाशी निगडीत जो फुल फॉर्म आहे तो फुल फॉर्म इथे हमखास विचारत आहेत मित्रांनो. दिवाणी आणि फौजदारीमधील फरक काय, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की दिवाणी आणि फौजदारी यामधला फरक काय. त्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलवरती जाऊन सर्च करून पाहू शकता. त्यानंतर न्यायालयाची कामे काय, त्याचप्रमाणे PDFचा फुल फॉर्म काय, इथे सुद्धा फुल फॉर्म आला, एका फोल्डरमध्ये किती फाईल्स सेव्ह करता येऊ शकतात, त्याचप्रमाणे MSCIT म्हणजे काय एक्सप्लेन करा, न्यू फाईल कशी व किती प्रकारे क्रिएट करता येते ETC. तर मित्रांनो, या गोष्टी मी सांगितलं की आपण जर क्लर्क पदासाठी जात असाल तर डिटेल माहिती आपल्याला असावी संगणक ज्ञानाविषयी, त्याचप्रमाणे टायपिंग या गोष्टींविषयी, सॉफ्टवेअर आले, फाईल्स कशा क्रिएट करायच्या, त्याचप्रमाणे शॉर्ट कीज, फुल फॉर्म्स या गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात. त्यानंतर गीतांजली आचार्य यांनी सांगितलेलं आहे की CRPFचा लॉंग फॉर्म म्हणजे फुल फॉर्म या ठिकाणी विचारलेला आहे. त्यानंतर पुढील रिव्ह्यू पाहायचा आहे. या ठिकाणी अश्विनी वाडगावकर यांनी सांगितलेलं आहे की कोल्हापूरमध्ये 5 ते 7 मिनिटांचा इंटरव्ह्यू होता, क्वेश्चन्स पण खूप विचारलेत. त्यांनी कोणती क्वेश्चन्स विचारली हे सांगितलं नाही, पण साधारण 7 मिनिटांचे त्यांचे इंटरव्ह्यू झाले आणि खूप प्रश्न त्यांना विचारण्यात आली. त्यानंतर मित्रांनो, अमीर नदाफ यांनी सोलापूर डिस्ट्रिक्टचा रिव्ह्यू दिलेला आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेसबद्दल विचारले गेले आणि तुमचा डिग्री और PG कुठले सब्जेक्ट आहेत हे देखील विचारलं. त्यानंतर पुढील रिव्ह्यू सरांनी दिलेला आहे. सर सांगतात की सर, मला MCOM मराठीमध्ये काय म्हणतात असं विचारलं, त्याचप्रमाणे सायंटिस्टचे नेम इन्व्हेन्शन म्हणजे शास्त्रज्ञांची नावं आणि त्यांनी लावलेली शोध यांबद्दल माहिती विचारली. त्यानंतर पुढील रिव्ह्यू पाहायचा आहे मित्रांनो, हा रिव्ह्यू दिलेला आहे प्रभू जाधव सरांनी. सर सांगतात, सर काल माझ्या मित्राचा शिपाई औरंगाबाद मुलाखत झाली, औरंगाबादला शिपाई पदासाठी, आणि त्याला नाव विचारलं, त्याचं MCA झालेलं आहे त्यामुळे त्याला MCA बद्दलचा क्वेश्चन्स विचारले, फॅमिलीबद्दल
विचारलं. तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे आपलं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यात झालं असेल त्याबद्दल जास्त प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, असे काही रिव्ह्यू होते, आपणाजवळ काही रिव्ह्यू असतील, आपल्याला काही माहिती असेल मुलाखतीबद्दल, तर तशा माहिती तुम्ही या चॅनलवरती शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. मित्रांनो, बाय.